नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। सिडको महानगरचे आरोग्य केंद्र सुरू होईपर्यंत सुतक पाळणार दत्तात्रय वरपे पाटील। वाळूज प्रतिनिधी संजय काळे। सिडको वाळूज महानगर मधील LIG व MIG मधील प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक वर्षापासून बंद आहे। जोपर्यंत सिडको महानगरातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार नाही तोपर्यंत कपाळावर भगवा टिळा न लावता पाळण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते तथा भावी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वरपे पाटील यांनी एका निवेदनातून सिडकोचे मुख्य प्रशासकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे। गोरगरीब कामगारांना मोफत आरोग्य सेवा मिळावी याकरिता सिडको प्रशासनाने महात्मा गांधी मिशन या संस्थेला चालवण्यासाठी दिले आहे। मात्र या संस्थेने सुरुवातीला काही महिने सुरू ठेवले, नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र बंद अवस्थेत आहे। या संदर्भात MGM व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता कोणत्याही प्रकारचे पूरक माध्यमातून संपर्क होऊ शकला नाही। या निवेदनावर शिवसेनेचे IT प्रमुख अमोल पोटे पाटील, जनार्दन चिल्लारे, संजय अळंसकर, विकास पाटील, विनोद लवाळे, वैभव गायकवाड आदींनी स्वाक्षरी केलेले आहे। नमस्कार। खरं तर या ठिकाणी ही आरोग्याची जी समस्या आहे संपूर्ण जगभर गाजत असताना आपल्या वाळूज महानगरमध्ये सिडको अंतर्गत असलेली ही वास्तू, जवळपास 5-6 हजार स्क्वेअर फीटचा हा प्लॉट आणि मुख्य जागेवर उभारलेली ही वास्तू कशासाठी आहे तर नागरिकांच्या सेवेसाठी आहे। हे आरोग्य केंद्र आहे पण आमच्या आठवणीत आजपर्यंत कधीही आरोग्य केंद्र सुरळीत सुरू राहिलेलं नाही। मध्येच आम्ही कधीतरी मागणी करतो तेवढ्यापुरतं सुरू होतं, डॉक्टर येतात, 2 तास बसतात, नावाला दाखवायचं कुठेतरी रेकॉर्डवर, म्हणून सिडकोनी MGM संस्थेला चालवायला दिलं आणि MGM काहीतरी चालवतंय, सगळा सावळा गोंधळ सुरू आहे, कुणाचं याच्याकडे लक्ष नाही। यापूर्वी आम्ही अर्ज निवेदन वगैरे दिलेले आहेत, बराच वेळा अधिकाऱ्यांच्या हातोपाय पडलो आहे, बराच वेळा विनंत्या केल्या, परंतु काहीही आजपर्यंत निष्पन्न झालेलं नाही। आणि पूर्ण वेळ आरोग्य केंद्र आम्हाला, जसं गोसावी साहेबांनी सांगितलं, 1993 ते 1994 काळात हे सुरू झालं, गेल्या जवळपास 18 ते 20 वर्षात आजपर्यंत पूर्ण वेळ आरोग्य केंद्र या सिडकोला मिळालेलं नाही। इथे राहणारा सगळा कामगार वर्ग आहे, हे वाळूज औद्योगिक वसाहत म्हणजे कामगार वसाहत आहे, इथे राहणारे सगळे कामगार आहेत। आणि या कामगारांच्या आरोग्याची या रोगराईच्या काळात जराशी हेळसांड होत असेल तर या विभागात लक्ष देणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो। आणि शिवसेनेचा विभाग प्रमुख या नात्यानं मी स्वतः दत्तात्रय वरपे काल सिडकोला निवेदन देऊन आलेलो आहे। आणि कालच मी एक संकल्प केला आहे, जो आम्ही कपाळी रोज भगवा लावत असतो, भगवा टिळा, या आरोग्य केंद्रात सुरळीत सुरू झाल्याशिवाय मी माझ्या कपाळावर भगवा टिळा लावणार नाही। एक प्रकारे MGM आणि सिडको प्रशासनाचं सुतक मी इथे पाळणार आहे। आणि या घटनेचा, या ज्यांच्या कर्तृत्वाचा मी जाहीरपणे तुमच्या माध्यमातून निषेध करतो। आणि सर्वांना नम्र विनंती आहे, प्रशासनालाही सरकारलाही, की आपण लवकरात लवकर यात लक्ष घालून हे आरोग्य केंद्र सुरू करावं आणि गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचा जो प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो तात्काळ सोडवावा। या ठिकाणी खरं तर ठिकठिकाणी लसीकरण सुरू आहे, आपल्या आरोग्य केंद्र एवढं सुसज्ज असताना आपल्याकडे लसीकरण का सुरू होत नाही आहे? अतिशय म्हणजे निंदा करावी तितकी कमीच आहे, इतकं विचित्र असं हे मॅनेजमेंट आहे। आणि यांची ही संस्था किंवा सिडको यांच्या माध्यमातून हे नागरिकांची जी हेळसांड चालली त्याचा पुनश्च एकदा मी जाहीर निषेध करतो। आणि आपल्या माध्यमातून प्रशासनाला, सरकारला, सर्वांना विनंती करतो, लवकरात लवकर आमचं आरोग्य केंद्र सुरू करावं आणि नागरिकांच्या आरोग्याची झालेली हेळसांड आतापर्यंत तुम्ही माफी मागून तात्काळ बंद करावी आणि आमच्या सेवेत हे आरोग्य केंद्र सुसज्ज असं सुरू करावं। नुसतं नावाला नको, नाहीतर 2 तास येतात, डॉक्टर बसतात, नर्सेस दिसतात, फक्त 12 वाजेपर्यंत आपला चहा नाश्ता केला निघून गेले, नागरिकांची सेवा शून्य आहे, हे आता चालणार नाही। आता आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा मागणी करतो आणि सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व साईनगर, सिडको देवगिरीनगर, सिडको LIG MIG आणि आजूबाजूचा परिसर, सारा वृंदावन, सारा गौरव आणि गट नंबरचा वाढलेला, म्हणजे हजारो लोक आहेत, वर्णन करावं तितकं कमी आहे, एवढा मोठा हा परिसर आहे, या सगळ्यांच्या सेवेत हे आरोग्य केंद्र सुरू करावं अशी पुनश्च एकदा मागणी करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। मी सिडको परिसरातील एक रहिवासी आहे आणि आम्हाला सिडको प्रशासनानं इथं सिडको आरोग्य केंद्र म्हणून ही वास्तू उभी करून दिलेली आहे। साधारण 93 साली या सिडकोचं निर्माण झालं आणि त्याच्यानंतर लगेच याची, या वास्तूची निर्मिती झाली। त्याच्यानंतर ही वास्तू बरेच दिवस बंद होती, मग सिडको प्रशासनाने MGM व्यवस्थापनाला ही वास्तू दिली आणि त्यांना तिथं दवाखाना चालू करायला लावला। तर त्यांनी दवाखाना सुरू केला, पहिला काही काळ सुरू केला होता, परत बंद केला, परत नागरिकांनी मागणी केली म्हणून परत सुरू केला आणि कोविड चालू झाल्यानंतर हा दवाखाना बंद झालेला आहे। तर ह्या परिसरातील नागरिकांची अतिशय आरोग्याची यामुळे हेळसांड होत आहे। तर सिडको प्रशासनालाही
आणि एमजीएम प्रशासनालाही अशी मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर हा दवाखाना सुरू करून इथल्या नागरिकांची हेळसांड जी होती आहे ती बंद करावी आणि आरोग्याचा प्रश्न आमचा मार्गी लागावा एवढीच आमची नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.